आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिट्टी हे चिन्ह जनता दल युनायटेड या पक्षासाठी राखीव ठेवल्याचे स्पष्ट केल्यानंतर बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत सुट्टीच्या न्यायाधीशांसमोर जनहित रिट याचिका दाखल केली. या याचिकेवर 4 नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने बहुजन विकास आघाडीच्या बाजूने निकाल दिला. आता बहुजन विकास आघाडीला शिट्टी हे चिन्ह वापरता येणार आहे, त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विधानसभेची निवडणूक शिट्टी चिन्हावर लढवता येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं बहुजन विकास आघाडीला शिट्टी हे चिन्ह दिल्यानं आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उच्च न्यायालयाचे आभार व्यक्त केले. कोर्टाने आम्हाला उत्तम प्रकारचा न्याय दिला, जो आम्हाला खरं तर अगोदर मिळायला पाहिजे होता, पण कोणाच्या तरी चुकीच्या राजकारणामुळे. म्हणजे साधारणतः जानेवारीमध्ये जनता दल UDला युनायटेड दलला हे निशाणी मिळालेली, लोकसभेला आम्हाला मिळाली, जानकर साहेबांना सीटी मिळाली, सगळी मिळाली, तिथपण काय नाही. म्हणजे जानेवारीमध्ये मिळालेली, त्यानंतरच्या लोकसभेत ओपन होतं, मग आता असं काय राजकारण झालं, कोणाच्या पोटात दुखलं का आमची सिटी गायब करण्याचा प्रयत्न. आणि अगदी 1 नोव्हेंबरला म्हणजे फॉर्म भरताना देखील ओपन सीट चिन्हामध्ये दाखवलं आहे, आणि वेळेवर सांगतात का आता फ्रीज. म्हणजे हे राजकारण केलं सुदैवाने, आम्ही कोर्टामध्ये वगैरे गेले, त्याच्यामुळे निर्णय मागे घ्यायला लागला. वाटलं होतं निर्णय आपल्या बाजूला लागेल, कायदेशीर होतो आमचं. नक्की कोणाच्या पोटात? मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही, त्यांना बरं करण्याचं औषध आपण येत्या 23 तारखेला देऊ. काय कार्यकर्त्यांमध्ये काय उत्साह? कार्यकर्ते जोरात आहेत आता. मी कार्यकर्ते तर असे पण पेशाने लागलेली, निशाणी जाणार तर आपली नवीन निशाणी काय ती पोचवण्याच्या हिशोबाने असे पण पेशात होते, आता अधिक पेशाने लागतील. वसईमध्ये पुन्हा एकदा बॅनरबाजी सुरू झालेली आहे, परिवर्तनाच्या नावाबरोबर प्रभू श्रीरामाचं नाव जोडलं आहे. चांगलं आहे ना, यांच्याकडे स्वतःकडे काय नाही मिळत म्हणून आपले देव धर्म सगळं मध्ये आणतात. देव आम्ही पण मानतो, पण ते घरात असावं, ते देवळात असावं, रस्त्यावर नसावं. काय सांगितलं आता पालघर जिल्ह्यातले कोणकोण 6 उमेदवार आपले फायनल झाले आपल्या 3 व्यतिरिक्त? आम्ही जिकडे लढून येऊ शकतो काही ठिकाणी आम्ही काही मित्रांना देतो, म्हणजे पक्षाचे, तर अशा प्रकारे सगळं चाललेलं आहे. पालघर डहाणूमध्ये आपण उमेदवार कोण आहे दिलेले आहेत, त्याचं सगळं काशीनाथ पाटील बघतायत आणि ते आम्ही निवडून आणू. धन्यवाद. महान्यूज 7 करिता गोवर्धन बिहाडे, वसई पालघर.